नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर या ठिकाणी मी प्रथमतः आपणा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण मराठी विषयातील गद्यपाठ या पाठाचं विवेचन या ठिकाणी श्रवण केलेलं आहे। या तासाला आपल्याला पद्य परिचय विवेचन या ठिकाणी त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। आणि म्हणून आजचं हे पद्य परिचयाचं पाचवं पुष्प आहे आणि हे पाचवं पुष्प गुंफताना मला मनस्वी या ठिकाणी आनंद होत आहे। पद्य म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरा अर्थ त्याचा लक्षात येतो, तो म्हणजे कविता। पद्यालाच कविता असंही म्हणतात, त्यालाच काव्य असंही म्हणतात। तर साधारणतः म्हटलं जातं की जे न देखे रवी ते देखे कवी। रवी म्हणजे सूर्य आणि सूर्याला आपण रवी, भास्कर, दिनकर, सहस्रकर, दिवाकर अशा अनेक नावाने आपण सूर्याला ओळखतो आहे। खऱ्या अर्थाने हा सूर्य खूप उंचावर आहे। खूप उंचावर असूनही सूर्याला मात्र भूतलावरील बारीक सारे घटकांचं वर्णन करता येणार नाही। परंतु कवी मात्र आपल्या प्रतिभा शक्तीच्या बळावर आणि कल्पनाशक्तीच्या बळावर निसर्गाच्या बारीक सारे घटकांचं, भूतलावर असणाऱ्या सर्व लहान मोठ्या घटकांचं वर्णन आपल्या प्रतिभा शक्तीच्या बळावर अत्यंत सुंदर रीतीने या ठिकाणी करू शकतात, हेच वरील काव्यपंक्तीतून आपल्या लक्षात येत आहे। आपण बऱ्याच वेळा म्हणतो की कवी हा जन्माला यावा लागतो, तो कधीच बनत नाही। तुम्ही आम्ही म्हटलं की आपल्याला एखादी निसर्ग कविता तयार करायची आहे, एखादं प्रेम काव्य बनवायचं आहे, तर ते मात्र आपल्याला शक्य होणार नाही। तर त्यासाठी कवी हा जन्मालाच यावा लागतो, तो कधीच बनत नसतो। आणि म्हणून प्रतिभा शक्ती, कल्पनाशक्ती प्राप्त करणाऱ्या कवीविषयी म्हटलं जातं की कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते। गाणे नंतर जुळते, आधी आपण गाणं व्हावं लागतं। याचाच अर्थ की कवी हा आपल्या प्रतिभा शक्तीच्या आणि कल्पनाशक्तीच्या बळावर या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं काव्य निर्माण करत असतो। आता या ठिकाणी आपण यानंतर पद्याचा थोडासा इतिहास लक्षात घेऊया, म्हणजे तुम्हाला कळेल की पद्याची रचना ही केव्हा निर्माण झाली आहे। पद्याचा इतिहास, विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेमध्ये पद्य लेखनाची ही परंपरा फार प्राचीन आहे। इसवी सन 12व्या शतकामध्ये कवी मुकुंदराज यांनी या ठिकाणी प्रथमतः माय मराठी हे पहिलं पद्य निर्माण केलं। आणि त्यांच्या पाठोपाठ 13व्या शतकामध्ये सुद्धा मानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांच्या शिष्या महदंबा यांनी सुद्धा धवळे ही पद्य रचना निर्माण केलेली आहे। माय मराठी असेल, धवळे असतील, यामध्ये आपल्याला एकमेकाशी जो संवाद सुसंवाद साधला जातो, एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी केली जाते आणि कवीच्या मनातील विचार, भावना, कल्पना या समोरच्या व्यक्तीसमोर मांडत असताना मराठी भाषेचा प्रभावी वापर आणि त्यामध्ये येणारे अनेक अलंकार, मग अतिशयोक्ती अलंकार असेल, रूपक असेल, उपमा असेल, अशा अनेक अलंकाराचा वापर करून
हे मराठी पद्य त्याला सौंदर्य प्राप्त करण्याचा प्रयत्न एकूणच 12व्या आणि 13व्या शतकातील या कवींनी निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो आहे. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण बघतो आहे तो म्हणजे पद्य म्हणजे काय. पद्य कशाला म्हणतात? ज्याप्रमाणे आपण मागीला तासाला बघितलं की गद्य शब्दांचं वाक्य बनतं, वाक्यांचा परिच्छेद बनतो आणि तयार होणाऱ्या घटकाला आपण गद्य म्हणतो. अगदी साधी आणि सोपी वाक्य आपल्याला त्या ठिकाणी जशी गद्याची सांगता येते तशाच प्रकारे पद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार या सगळ्या बाबी सूर, ताल, नाद आणि गेयता. गेयता म्हणजे ती काव्यपंक्ती एकूणच चालीवर म्हणता येणे. अशा प्रकारे सूर, ताल, नाद आणि गेयता यातून मनातल्या भावना, कल्पना व्यक्त करणं यालाच अशा प्रकारे खऱ्या अर्थाने पद्य असं म्हटलं जातं. आता वास्तविक पाहता आपल्या तुम्ही 8वी 9वी 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये बघितलं असेल की 3 स्वरूपाच्या कविता तुमच्या समोर आलेल्या आहे. त्यामध्ये पहिल्या आहे त्या संत कविता, दुसऱ्या आहे त्या पंत कविता आणि तिसऱ्या आहे त्या तंत कविता. तीन स्वरूपाच्या कविता आपल्याला पाहायला मिळतात, संत कविता, पंत कविता आणि तंत कविता. आता संत कविता म्हणजे संतांच्या कविता. पूर्व काळामध्ये आपल्या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये पूर्व काळात 18 पगड जातीतील जे संत होऊन गेले, अगदी संत ज्ञानेश्वरांपासून तर शेवटचे संत म्हणजे संत तुकारामपर्यंत, तर या सगळ्या संतांनी एकूणच अभंगाच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारची रचना तयार केली आहे किंवा यालाच आपण संत काव्य असंही म्हणतो आहे. या ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये संत नामदेवांचं संत काव्य आहे, जैसा वृक्ष नेणे. म्हणजे पाठ्यपुस्तकात संतांच्या कविता असतात, पंतांच्या कविता असतात आणि तिसऱ्या तंत कविता असतात. तर पहिल्या संत कवितामध्ये 9वीच्या पुस्तकामध्ये एकूणच संत नामदेवांचं संत काव्य आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायला आहे, जैसा वृक्ष नेणे. आणि त्या ठिकाणी संत जनाबाई यांचा अत्यंत लोकप्रिय असा अभंग आपल्या समोर आहे की आपण बऱ्याच वेळा तो ऐकलेला आहे, धरिला पंढरीचा चोर. फार सुंदर आहे. आणि या ठिकाणी संत जनाबाई यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचा उल्लेख चोर असा केला आहे. हा चोर म्हणजे एकूणच आजच्या काळातील ही गुन्हेगारी करणारा चोर नाही, तर एकूणच आपल्या भक्ताच्या बाबतीमध्ये एकूणच प्रेम, आपुलकी, माया, ममता, भक्ती, मनातला भाव, या ठिकाणी परमेश्वर आणि भक्त यांच्या ठिकाणी जनाबाईंच्या अभंगामध्ये दिसून येत आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण द्यायचं झालं तर 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा संत रामदेवांचं उत्तम लक्षण हे अशा प्रकारचं काव्य पाहायला मिळतं आहे. याच्यामध्ये काय आहे तर आदर्श व्यक्तीचं जी लक्षण आहे, आदर्श व्यक्ती कशी आहे, मग त्याच्या ठिकाणी असणारी सत्यता, सत्याचा मार्ग किंवा प्रामाणिकपणा, सगळ्यांशी आपुलकीने वागणं, तर या बाबी एकूणच संत रामदासांच्या उत्तम लक्षण या संत काव्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर हा झाला पहिला भाग संत कविता आहे. त्यानंतर दुसरा आहे तो पंत कविता म्हणजे पंडिती काव्य किंवा पंडितांच्या कविता, याला पंडिती काव्य असंही म्हणतात. मग या ठिकाणी पूर्व काळामध्ये मोरोपंत असतील, रघुनाथ पंडित असतील किंवा त्यांच्या जोड्या दामोदर पंडित असतील, यांनी सुद्धा अशा प्रकारे आपल्या मराठी साहित्यामध्ये
सुंदर अशा प्रकारची काव्यरचना निर्माण केली आहे. दहावीच्या पुस्तकामध्ये मोरोपंतांचं भरत वाक्य हे सुंदर अशा प्रकारचं संत काव्य आपल्याला या ठिकाणी अभ्यासण्यासाठी आहे. या ठिकाणी मोरोपंत असतील, दामोदर पंडित असेल, रघुनाथ पंडित असतील, त्यांनी एकूणच मराठी साहित्यामध्ये आपली मराठी भाषा ही आणि मराठी साहित्य मराठी काव्य हे सुदृढ केलेलं आहे. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे तंत कविता. तंत कविता म्हणजे काव्य पंक्तींच्या शेवटी येणारे यमक. आता या ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं तर मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ज्यांना आपण बालकवी या टोपण नावाने ओळखतो, त्यांचं एक काव्य जर आपल्या समोर आपण जर घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे यमक त्या ठिकाणी आलेला आहे. हिरवे हिरवे गार गालीचे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे तिसरी ओळ आहे. त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती, डोलत होती, नाचत होती. आता या दोन ओळीमध्ये सुद्धा आपल्याला यमक रचना पाहायला मिळणार आहे. गालीचे आणि मालीचे याला यमक रचना असं म्हटलं जातं, किंवा हे शब्द या ठिकाणी तंतोतंत जुळतात अशी ही यमक रचना या तिसऱ्या प्रकारामध्ये तंत कवितेमध्ये आपल्याला बघायला मिळते आहे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सुंदर कविता आपल्या समोर आहे. या झोपडीत माझ्या चालू, तर या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा म्हणलं आहे की राजास जी महाली सौख्ये कुणा मिळाली, महाली मिळाली. आणि तिसरी ओळ आहे ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. हीच कविता आपण चालीवर म्हणण्याचा प्रयत्न केला तर आणखीनच त्याच्यामध्ये एक रुची निर्माण होईल, आवड निर्माण होईल. राजास जी महाली सौखे कुणा मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. तर अशा प्रकारे महाली असेल किंवा दुसऱ्या काव्यपंक्तीमध्ये असणारी मिळाली असेल ही तंततंत जुळणारी रचना म्हणजे यमक रचना आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, काव्य सुंदर निर्माण करण्यासाठी किंवा काव्यामध्ये सौंदर्य प्राप्त करण्यासाठी काही रसांचा वापर केला जातो, त्या रसांना नवरस असं म्हटलं जातं. या नवरसांचा ओतपोत वापर मराठी काव्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. आपण एक एक रस या ठिकाणी लक्षात घेऊया. पहिला रस सांगितलेला आहे करुण रस. करुण रस, करुण या शब्दाचा अर्थ आहे दुःख. वियोग, शोक हा पहिला रस या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. आता मराठी पद्यामध्ये मराठी काव्यामध्ये सौंदर्य प्राप्त करण्यासाठी त्यामधील भाव व्यक्त करण्यासाठी नवरसांचा वापर केला जातो. त्यामध्ये पहिला रस सांगितलेला आहे तो म्हणजे करुण रस आहे. करुण या शब्दाचा अर्थ दुःख, वियोग, शोक असा होतो. ज्या ठिकाणी दुःखाचं वर्णन आहे, ज्या ठिकाणी शोक व्यक्त केला जातो, त्या ठिकाणी करुण रसाची निर्मिती होते. एक उदाहरण पाहिलं की आपल्याला कळेल की त्या उदाहरणामध्ये दुःखदायी अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या त्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 50 जण मरण पावले होते. बाजूला असणाऱ्या मृत स्त्रीच्या जवळ एक 3 वर्षाची मुलगी आई आई अशा प्रकारची आर्त हाक देत
मोठ्या मोठ्याने रडत होती। तर अशा प्रकारचा प्रसंग आपल्या कानावर जेव्हा पडतो तेव्हा त्या वर्णनातून आपल्याला दुःख झाल्याशिवाय राहत नाही। आणि जिथे दुःख निर्माण होतं, जिथे शोक निर्माण होतो, तो रस असतो करुण रस असतो। दुसरा रस सांगितलेला आहे शृंगार रस। शृंगार या शब्दाचा अर्थ प्रेम किंवा सौंदर्य किंवा सुंदरता। शृंगार या शब्दामध्येच हे अर्थ लपलेले आहे। ज्या ठिकाणी प्रेमाचं वर्णन असतं, ज्या ठिकाणी सौंदर्याचं वर्णन केलं जातं, त्या ठिकाणी निश्चितच शृंगार रस आपल्याला दिसून येतो आहे। स्त्री पुरुषांना एकमेकाविषयी वाटणाऱ्या प्रेमातून शृंगार रसाची निर्मिती होते। त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर सांगता येईल की आज तू डोळ्यात पहा, मिसळून डोळे पहा, तू अशी जवळी राहा, तू अशी जवळी राहा। ह्या काव्यपंक्ती आपल्या कानावर पडल्यानंतर आपल्याला जाणीव होते आहे की प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामध्ये असणारी ही प्रेमभावना एकूणच त्याच्यातून प्रेमाचं वर्णन आपल्या कानावर पडतं। आणि जिथे प्रेमाचं वर्णन असतं तो शृंगार रस असतो।